पाऊस पडायला लागला की सगळ्यांनाच कांदा भजी खायची इच्छा होते. काल रविवार आणि शनिवारपासून कासेगावमध्ये पाऊस मुक्कामाला आलेला. तसा तो थोडा वेळ येऊन जायचा, पण शनिवारी मुक्कामाला चालता, रविवार संध्याकाळ झाली तरी गेला नाही. आता पाऊस एकसारखा पडत होताच तर गोल्यांच बाहेरचा पाऊस किती पडतोय बघायला. दुपारच्या 4 वाजून गेले होते आणि बाहेर मस्त पाऊस पडत होता. मग काही गरम गरम भजी खायची इच्छा झाली, भजी करायला घेतलं मग मी लगेच कांद्याचं. लगेच दोन कांदा चिरलं, त्याला मीठ लावून ठेवलं, म्हणजे पाणी सुटतं मिठाचं. इकडे आमच्या गोल्यानं काय उद्योग करून ठेवला होता बघा. कांद्याला मिठाचं पाणी सुटलं, त्यात बसलं तेवढं बेसन पीठ मी घातलं आणि मळून घेतलं पीठ. तर हे बेसन पीठ विकतच आहे, त्यामुळे असं चिकट झाले. तर लगेच मी बाजूला चहा करायला घेतला होता, आलं त्यात घेसून घातलं चहामध्ये आणि एका गॅसवर चहा करत ठेवला आणि एका गॅसवर कढई तापत ठेवली भजी तळायसाठी. आधी फक्त आमचं कांदा भजी करायचं ठरलं होतं आणि कांदा भजी करायला लागल्यावर मला चहा ठेवायला सांगितलंय. सुट्टी असले की असं असते, दिवसभर किचन मध्ये थांबायचं. आता इकडे माझे भजी तळून झाले, अजून पीठ थोडं शिल्लक राहिलं होतं आणि इकडे चहा पण उकळायला लागलेला आहे. चहात दूध घातलं आणि राहिलेले भजी पण मी करून घेतले. आता इकडे मी चहा गाळायला लागले फुलपात्रामध्ये. आता मस्त पैकी एका ताटामध्ये भजी घेतलं, त्यात चहा ठेवला, मिरच्या पण तळून घेतल्या आणि गॅलरीमध्ये बसून खाल्लं आम्ही दोघांनी भजी. तर कुणा कुणाला पाऊस पडला की भजी खायला आवडतात त्यांनी कमेंट करा आणि लाईक पण करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.